पारनेर तालुक्यातील कासारे येथील ग्रामपंचायत मधील शिपाई दिलीप गंगाराम पानमंद यांना गावाचे सरपंच शिवाजी बाबाजी निमसे यांनी 28 ऑगस्ट रोजी ऑफिसमध्ये बोलवून शिवीगाळ आणि मारहाण केली। ही बाब त्यांच्या घरच्यांना कळाली असता सरपंचाचा भाऊ भाऊजे आणि पुतणीनं घरच्यांनाही शिवीगाळ केली। या प्रसंगी त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली, तसेच प्रशासनाकडून योग्य तो न्याय मिळावा अशी मागणीही केली। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर। मी कासारे ग्रामपंचायत कर्मचारी असून मला 28 ऑगस्ट रोजी सरपंच शिवाजी बाबा निमसे यांनी ऑफिसमध्ये बोलावून मला मारहाण केली व याच्या अगोदर पण दारू पिऊन शिवीगाळ केली होती। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो असता माझ्या मंडळीला समजले असता माझी मंडळी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आली। त्यानंतर सरपंच, त्याचे भाऊ, भाऊजाया, पुतणी यांनी माझ्या मंडळीला मारहाण केली। याच मी तणावाखाली असून मला प्रशासकाने योग्य न्याय द्यावा ही विनंती।